हाय एवरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक। मित्रांनो, महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभागामध्ये काही पदांची भरती आहे, तर या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघू। तर वेबसाईटवरती आल्यानंतर लँड रेकॉर्ड्स रिक्रुटमेंट 2021.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे याची जाहिरात बघायला मिळेल। यावरती क्लिक केल्यानंतर ही जाहिरात आपण बघू शकतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन या वेबसाईटवरून आपण करू शकतो। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तिथून आपण ही लिंक ओपन करू शकता। आता या जाहिरातीमध्ये आपण काय आहे आणि कुठले पदं आहेत ते आपण बघूया। तर भूमी अभिलेख या विभागामध्ये घट क पदाची ही पदे आहेत। तर याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरुवात जी आहे 9/12/2021 सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती 31/12/2021 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। तर ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी सुद्धा तोच आहे। तुम्ही ऑनलाईन शुल्क जे आहे तुम्ही ऑनलाईन भरू शकता आणि त्यासाठी जी डेट शेवटची जी तारीख आहे ती 1 तारखेपर्यंत तुम्ही इथे भरू शकता। आणि परीक्षा जी आहे ती प्रस्तावित दिनांक जी आहे ती 23 जानेवारी 2022 असणार आहे। तर यासाठी जी पोस्ट आणि पद जे भरण्यात येणार आहे ते म्हणजे भूकर माफक किंवा लिपिक या पदाचं नाव आहे, त्याचा स्केल इथे दिलेला आहे आणि विभागानुसार हे जे पदं आहे ते विभागानुसार देण्यात आलेले आहे। इथं पुणे विभागाची पदे आहे, आरक्षणानुसार आपल्याला इथे बघायला मिळेल आणि एकूण पदे किती आहेत हे आपल्याला इथे बघायला मिळेल। त्यानंतर प्रत्येक विभागाचे याप्रमाणेच मुंबई विभागाचे इथे दिलेले आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये। त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर खाली जे आहे इकडे औरंगाबाद विभागाचे आहे, अमरावती आणि खाली इकडे नागपूर विभागाचे हे आरक्षणानुसार पदं देण्यात आलेले आहे। तर यानुसार आपण हे पदं ग्रहीत धरून याचं ॲप्लिकेशन करू शकतो। तर यामध्ये वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता कुठली असणार आहे ते आपण बघूया की 31 डिसेंबर 2021 आपलं जे वय इथे ग्रहीत धरण्यात येणार आहे। त्यानंतर इथे मिनिमम आणि मॅक्सिमम एज लिमिट इथे देण्यात आली आहे 18 ते 38 यानुसार, आणि जे बाकी जे समांतर आरक्षण आणि आरक्षणानुसार जे एज क्रायटेरिया असणार आहे तो इथे लागू असणार आहे। त्यानंतर या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र। तर एकतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा 12th नंतर तुम्ही ITI मध्ये जे सर्वेक्षक व्यवसायाचे जे सर्टिफिकेशन कोर्स जर असेल ते असेल तर इथे इलिजिबल आहात। त्यानंतर यामध्ये तुम्हाला टायपिंग जे आहे टंकलेखन जे 30 आणि इंग्रजी 40 म्हणजे मराठीसाठी 30 आणि इंग्रजीसाठी 40 याचं आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर यामध्ये ही पण एक सूचना इथे आहे की जर तुमचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल पण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे प्राप्त करणं आवश्यक राहील, म्हणजे हे असे कॅन्डिडेट पण आपण फॉर्म भरू शकता ज्यांच्याकडे सध्या नसेल परंतु ते नंतर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकाल। आता यामध्ये वयोमर्यादा जी आहे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गामध्ये जे असतील त्यांना 5 वर्षाचं यामध्ये सूट असेल। त्यानंतर प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत जे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्षाचं असतील। तर या पद्धतीने ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्याला ही वयोमर्यादा इथे दिलेली आहे ते आपण इथे बघू शकता। त्यानंतर परीक्षेचे स्वरूप जे आहे जी एक्झाम आपली होणार आहे ती म्हणजे 100 मार्काची परीक्षा असेल मराठी आणि इंग्रजी। यामध्ये जे क्वेश्चन्स असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे असे 200 गुणाची परीक्षा असेल, 100 प्रश्न असतील। आणि दर्जा जो आहे त्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षाचा दर्जा आहे 12th-12th पर्यंतचा दर्जा या परीक्षेसाठी असणार आहे। या पदांना ॲप्लिकेशन करण्यासाठी जी फीस आहे ती परीक्षा शुल्क जी आहे ती अमागास प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी जी आहे ती 300 आणि मागास प्रवर्गासाठी 150 रुपये ही एवढी फीस असणार आहे। ही फीस जे बँकिंग शुल्क जर असतील तर त्याच्या व्यतिरिक्त ही फीस आहे, म्हणजे तुम्हाला बँकिंग शुल्क जर तुम्ही ऑनलाईन भरताना जर लागले तर ते याच्यावर तुम्हाला पे
करावी लागेल. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क ही लागू नाही, ते फ्रीली फॉर्म भरू शकतात. परीक्षा जी आहे जी ऑफलाईन पद्धतीने OMR शीटवरती होणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने या डिटेल इन्स्ट्रक्शन या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेले आपण महत्त्वाचे मुद्दे यामध्ये बघितलेले. आता आपण बघूया की ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं. तर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली जी डिटेल आहे ती इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आपलं जेंडर आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस या गोष्टी करेक्ट भरायच्या आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा एकदा तुम्ही रजिस्टर केला तर नंतर तुम्हाला त्यामध्ये बदलता येणार नाही अशी सूचना इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही रजिस्ट्रेशनची जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲक्युरेट आपल्या डॉक्युमेंटनुसार फिल करायची आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन ॲक्युरेटली भरल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेसेज येईल की प्लीज चेक रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल ID फॉर OTP. आपल्याला OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तुमच्या ईमेल किंवा मोबाईलपैकी ज्यावरती तुम्हाला OTP मिळाला असेल तो OTP इथे टाकायचा, सबमिटवरती क्लिक करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही OTP टाकून सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला सक्सेसफुली रजिस्टर्ड असा मेसेज येईल आणि परत आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस चेक करून आपली जी लॉग इन डिटेल त्यावरती आलेली आहे असेल ती आपल्याला इथे घ्यायची आहे. तुमच्या ईमेलवरती एक DLR रजिस्ट्रेशन ID आणि तुमचा पासवर्ड आणि सोबतच याची ही जी लिंक आहे ही आलेली असेल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पेज ओपन करू शकता. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन ID टाकायचा आणि तो जो पासवर्ड तुम्हाला आलेला आहे तो इथे टाकायचा आणि हा कॅप्चा इथे ॲक्युरेट भरायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं. ID आणि पासवर्ड करेक्ट टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये येणार आहात. तर यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फिल करायचं आहे. यामध्ये कॅन्डिडेट पर्सनल डिटेलमध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही जे टाकलेलं आहे तेच इथं आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं नाव इथे टाकायचं आहे आणि नावात जर बदल असेल तर तुम्हाला इथे तुम्ही बदल टाकू शकता. चेंज असेल तर तुम्हाला ह्या पुढच्या 3 फील्ड भरावं लागतील. ज्याचं नावात बदल नसेल तर तुम्ही नॉट चेंज म्हणून इथे दाखवा. त्यानंतर इथे तुमचं जेंडर आलेलं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी रजिस्ट्रेशनच्या वेळेस आलेली आहे तीच आहे. त्यानंतर तुमचं जे वैवाहिक स्थिती मॅरिटल स्टेटस जे आहे ते मॅरिड अँड मॅरिड इथे टाका. त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी जी आहे ती प्रॉपर इथे टाकणं गरजेची आहे. त्यानंतर इथे SSC सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर SSC इयर ऑफ पासिंग इथे टाकायचं आहे आणि कुठला महिना आहे पासिंगचा तो तुम्हाला इथे तुम्ही इथे सिलेक्ट करून टाकू शकता. त्यानंतर तुमचा SSCचा बैठक क्रमांक 10वीचा जो आपला सीट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे, जर आधार असेल तर आधार नंबर तुम्हाला सिलेक्ट करून आधार नंबर टाकावा लागणार आहे. जर आधार नसेल तर तुम्ही आधार एनरोलमेंटसुद्धा इथे फिल करू शकता. आधार नंबर जर असेल तर तुम्हाला इथे आधार नंबर टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं नॅशनॅलिटी इथे सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहे का इथे येस आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा इथे आलेला असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं घर क्रमांक, लँडमार्क किंवा तुमचं गल्ली क्षेत्र ही इथं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमचं व्हिलेज, सिटी, शहर इथं जे असेल तुम्ही इथे टाकू शकता. तुमचं पोस्ट असेल ते पोस्ट इथे टाका आणि तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथनं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तालुक्याची लिस्ट दिसेल. इथून आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आणि इथे पिनकोड इन्सर्ट करायचा. त्यानंतर खाली इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी फॉर ॲप्लिकेशन इथे परत एक ऑप्शन आहे. इथे आपण SC ST VJA NTB CD OBC SBC जनरल आणि EWS या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन करू शकता. तुमची जे काही कॅटेगरी असेल ती इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपण डिसेबल कॅन्डिडेट आहात का, जर असेल तर आपल्याला ती डिटेल इथे द्यावं लागेल. तर यामध्ये आपल्याला टाईप ऑफ डिसेबिलिटी इथे सिलेक्ट करावं लागेल आणि याचं पर्सेंटेज जे आहे डिसेबिलिटीचं ते इथे टाकावं लागेल. नसेल तर हे दोन कॉलम तुम्हाला भरायची गरज पडणार नाही. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन जर असेल, माजी सैनिक जर असाल तर येस करायचं आहे आणि इथे तुम्ही नंबर ऑफ सर्व्हिस इयर इथे टाकायचे आहे जे की आपण इथे टाकू शकता. आणि जर नसेल तर आपल्याला पुढची इन्फॉर्मेशन फिल करायची गरज पडणार नाही. त्यानंतर
त्यानंतर कुठल्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करताय ते इथे सिलेक्ट करायचे. पोस्ट तर आता इथे एकच आहे, तर ती पोस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तर इथे परत काही सूचना आहे की ज्या परीक्षेसाठी आवेदनपत्र महसूल विभागातून आवेदनपत्र भरणार आहात त्याच महसूल विभागात परीक्षेला उपस्थित राहायचे आहे, आणि जर निवड झाली तर त्याच विभागात त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. एका उमेदवारासाठी केवळ एकाच विभागातून आपल्याला आवेदनपत्र भरण्याकरता उपलब्ध असेल. एकदा एका विभागातून आवेदनपत्र भरल्यास त्या उमेदवारास पुन्हा इतर विभागातून अर्ज भरता येणार नाही. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या विभागातील प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ही प्रतीक्षा यादी 1 वर्षापर्यंत अबाधित राहील. तर ह्या नॉर्मल जनरल सूचना आहे. त्यानंतर इथे खाली जे आहे तुमचं विभाग असणार आहे की कुठल्या विभागातून तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात. मित्रांनो, इथे काळजीपूर्वक आपल्याला निवडायचं आहे. आपलं आरक्षणामध्ये किती जागा आहेत, कुठल्या जागा आहेत, त्यानुसार इथे विभाग सिलेक्ट करायचा आहे. एकदा तुम्ही विभाग सिलेक्ट केला तर त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार नाही, दुसऱ्या विभागातून अर्ज भरता येणार नाही, याची काळजी इथे घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे एज्युकेशनल डिटेल्स इथे काळजीपूर्वक फिल करायचे आहे. यामध्ये SSC, HSC, ITR कोर्स, तुमचा जो सर्वेअर जर ITR असेल तर ते इथे भरायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा असेल तर डिप्लोमाची डिटेल इथे भरायची आहे. जे कंपल्सरी क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लागणार आहे की ITR किंवा डिप्लोमा, यापैकी इथे जे असेल ते तुम्ही असेल भरायचे आहे. त्यानंतर तुमचे पुढची जर क्वालिफिकेशन असेल ते सुद्धा तुम्ही भरू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा इतर जे असतील MSIT वगैरे, ती डिटेल इथे आपण फिल करायची आहे. त्यानंतर तुमची इतर माहिती जी आहे ती तुम्हाला येस आणि नो या स्वरूपात माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर येस. महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का, किंवा गुणवंत खेळाडू आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे का, ते तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर महिला आणि बाल विकास विभागात शासन निर्णय क्रमांक नुसार तुम्ही आणत आहात का, जर असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू असो किंवा भूकंपामुळे कोसळलेले घर यांचे पुनर्निर्माण केले आहे का, ही माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत क्रीडा व्यक्ती आहात का, येस ऑर नो. त्यानंतर आपण क्रीडा संचालक उपसंचालककडून सर्व क्रीडा प्रमाणपत्राची प्रमाण म्हणजे पडताळणी केली आहे का, जर तुम्ही यामध्ये असाल बसत असाल तर येस नो मध्ये माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहात का शासन निर्णयानुसार, तर असेल तर येस करायचं आहे. आणि त्यासाठी नियुक्ती प्राधिकारी जे आहे ते तुम्हाला इथे फिल करावं लागेल जर तुम्ही असेल तर. तर यामध्ये आपल्याला जे आपल्याकडे उपलब्ध आहात, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, ती माहिती इथे ॲक्युरेटली भरायची आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे की ID प्रूफ म्हणून तुम्हाला इथे काही गोष्टी तुम्ही सिलेक्ट करायच्या आहे, जसे की तुमचं इलेक्शन कार्ड असेल, पासबुक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं ओळखपत्र क्रमांक इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. फोटोची मॅक्झिमम साईज जी आहे ती 100 KB, PNG, JPG या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर साईन ही मॅक्झिमम साईज ही 50 KB आत असायला पाहिजे. त्यानंतर इथनं फाईल सिलेक्ट करा. फोटो आणि सिग्नेचर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे की मी सर्व काही वाचलं आहे आणि मला ते मान्य आहे, असं प्रतिज्ञापत्र आपल्याला इथे द्यायचं आहे. आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत एकदा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे. आपण जी माहिती भरलेली आहे ती करेक्ट आहे की नाही तो एकदा चेक करून घ्यायचा आहे. जर माहितीमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही ह्या एडिट ऑप्शनवरती क्लिक करून परत तुम्ही माहिती चेंज करू शकता. आणि जर माहिती करेक्ट असेल, तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट असेल, तर फायनल सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप जी आहे, तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यानुसार इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फीस भरावी लागणार आहे. तर यासाठी जर तुमच्या फीस भरताना जर तुम्हाला काही अडचण आली असेल, इश्यू आला असेल, तर तुम्हाला एक 24 आवर्ससाठी वेट करायचं आहे की ते कन्फर्म होण्यासाठी. आता इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. आणि परत एकदा ते विचारणार आहे की तुमची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्ही करेक्टली भरलेली आहे का, असेल तर येसवरती क्लिक करा. आणि डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट यावरती येस करा.
तर इथे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग ह्या इथे ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. यापैकी तुम्हाला जे सुटेबल ऑप्शन असेल त्यानुसार तुम्ही तुमचे इथे डिटेल टाकून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमची रिसिप्ट ही प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. तुम्ही ती डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायची आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता. या संदर्भात जर तुमची काही अडचण असेल, तुमची काही शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न मी करत असतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल